आपल्या जिल्ह्यातील संघयाने पाळणीचा सुंदर स्पर्धा आमदार दिसत आमदार महेंद्र शेट्टी मैदान क्रमांक एक आणि मैदान क्रमांक दोन या ठिकाणी दोनही मैदानावर या ठिकाणी सामने सुरू आहेत. अर्थात आयोजन केले गेले होते झुंजार क्रीडा मंडळ शिघ्रे यांच्या वतीनं. मित्रांनो मगाशी आपण पाहिलं एक चांगला उपक्रम ह्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवला गेला, चावी दिली गेली. एक चांगला उपक्रम आहे अर्थात स्वच्छता हीच खरी खबर असते. या उपक्रमानं ह्या ग्रामपंचायतीने देखील एक चांगला उपक्रम आपल्या ग्रामपंचायतीमध्ये राबवला. या पंचकृषीमध्ये या ठिकाणी राबवण्याचा सन्मान मात्र या ग्रामपंचायतीला मिळाला अर्थात सरपंच संतोष पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा उपक्रम मात्र सुरू झाला. कारण निश्चितपणे आपण अनेक वेळेला अनेक जाहिराती पाहत असतो, यामध्ये स्वच्छता अभियान अर्थात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान असेल हे देखील अनेकांना याचा फायदा होणार आहे. कारण अस्वच्छतेमधून निश्चितपणे वेगवेगळ्या प्रकारची रोगराई ही पसरत असते, म्हणून अस्वच्छतेचा नायनाट करायचा आणि स्वच्छता मात्र या ठिकाणी ठेवायची आणि असा हा उपक्रम या ठिकाणी सुरू झाला. तर चालू सामना मैदान क्रमांक एक वर खेळला जातो. यंगस्टार लक्ष्मीकांत वर्सेस रणसंग्राम नागा मुरुड वर्सेस अलिबाग असा सामना खेळतो. तर दोन वर देखील आपण सामना पाहतो माऊली मुरुड वर्सेस वाघोबा नागा हा मुरुड मुरुड असा सामना इथे खेळला जातो. पाहुण्याकडे रसिक प्रेक्षकांचं लक्ष मात्र असणार आहे, परंतु एक गुणी रसिक प्रेक्षक एक दर्दी रसिक प्रेक्षक वर्ग मित्रांना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. कारण शांततम वातावरणामध्ये वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं या कबड्डी अंतिम टप्प्याकडे मात्र ही स्पर्धा वाढते. अनेकांच्या सहकार्याच्या माध्यमातून अनेकांच्या अनेक पाहुण्यांच्या रूपांतरवादाच्या माध्यमातून अनेक श्रमदानांच्या माध्यमातून अनेक अक्षरदानांच्या कबड्डीची प्रगती या ठिकाणी आपण पाहतो. सुंदर सुंदर सामने आपल्याला पाहायला मिळते. अनेक संघ या ठिकाणी आपण पाहतो जे या ठिकाणी शिल्लक आहे आणि अशा अनेक स्पर्धा मुंबई या ठिकाणी सुरू आहे आणि त्यांची अनुपस्थिती या ठिकाणी जरी असली तरी देखील अनेक संघामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त संघामध्ये या ठिकाणी हजर झालेले आहे. हे आपल्या या कबड्डीचं यश आहे मित्रांनो. निश्चितपणे मित्रांनो या कबड्डीचा प्रवाह अविरतपणे ह्या रायगड जिल्ह्यामध्ये सुरू आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. कारण महाराष्ट्र ही कबड्डीची पंढरी म्हणून ओळखला जातो रायगड जिल्हा. कबड्डी या क्षेत्रामध्ये प्रगत असणारा जिल्हा आहे आणि अशा या जिल्ह्यामध्ये मुरुड या तालुक्यामध्ये संपन्न होणारी ही कबड्डी स्पर्धा. कारण नाही म्हटलं तरी पण अलिबाग या तालुक्यामध्ये कबड्डीचा प्रभाव सातत्याने सुरू असतो, अविरतपणे सुरू असतो. परंतु त्या तालुक्यात निश्चितपणे मुरुड हा तालुका देखील कमवत असतात. आपल्या मुरुड तालुक्याचा नामोल्लेख असतात. तालुक्यातील ह्याच गावातील नंदा मिसाळ याचं निश्चितपणे या ठिकाणी मी नाव घेऊ इच्छितो. कारण नंदा मिसाळ हा देखील आता मात्र रेशमी या संघामधून जरी आपल्याकडे खेळत असतील तरी सुद्धा नंदा मिसाळ म्हणून निश्चितपणे शिघ्रे गावाचं नाव घेतलं जातं, मुरुड तालुक्याचं नाव घेतलं जातं. असे अनेक खेळाडू मित्रांनो या ठिकाणी खेळत असतात. मगाशी आपण नितीन कमानेला देखील पाहिलं या संघामध्ये खेळतोय. खेळाडू निश्चितपणे आपला खेळ करून आपल्या मुरुड तालुक्याचं नाव मात्र आपल्या संघ म्हणत असतात. खऱ्या अर्थाने या संघाचं देखील एक योगदान आहे. नाही म्हणलं तरी योगदान ह्या गावाला हवं आहे. सगळ्यांची नाव घेणं तेवढं शक्य नाहीये, परंतु असे अनेक व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून या संघाला जगाने मिळाली. खऱ्या अर्थाने हा संघ तेव्हा प्रकाशमय झाला अर्थात पहिली स्पर्धा झाली होती तेलवडे या ठिकाणी. आणि ह्या तेलवडे या ठिकाणी
पहिले द्वितीय क्रमांकाचं बक्षीस या शिगिरे संघाने मिळवलं होतं आणि तेव्हापासून ह्या कबड्डीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. असा हा शिगिरे गाव आणि ह्या शिगिरे गावामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी कबड्डी स्पर्धा मात्र संपूर्ण होते. आता मात्र झुंजार क्रीडा मंडळ शिगिरे या नावानं ही कबड्डी स्पर्धा हा संघ मात्र खेळला जातोय. मारुतीचा आशीर्वाद हनुमंताचा आशीर्वाद असणार तर निश्चितपणे पाच पाच असं गुणांक आपण मैदान क्रमांक दोन वर पाहतोय. अतिशय चोरसीचा नव्हे तर अतिशय अटीतटीचा सामना आपण मैदान क्रमांक दोन वर पाहतोय. तर इकडे सुद्धा मैदान क्रमांक एक वर देखील थोडीच तो असं चढाई करतोय तो आनंद भिडे अर्थात नागाव संघाच्या माध्यमातून नागाव संघाच्या. तर नंतर मैदान क्रमांक एक साठी तयार करायचा आहे विनायक शहापूर बसेस जयमान उंडरगाव. तर मैदान क्रमांक दोन साठी झुंजार सुद्धा मंडळाने 1111 रुपये भरभरून देण्यात आले आहे. मंडळ तर्फे प्रतिष्ठा होती आहे. परंतु शेवटची पाच मिनिटे तितकीच महत्वाची असतात कारण खऱ्या अर्थानं आपल्या संघाचा पुढील फेरीमधला प्रवेश हा या पाच मिनिटांमध्ये बऱ्यापैकी ठरत असतो. अनेक सामने हे शेवटच्या पाच मिनिटांमध्ये घडत असतात बिघडत असतात कारण तितक्याच पाच मिनिटांमध्ये काढले जाते खेचून आणला जातो. इथे मात्र तेवढा लीड मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अर्थात चालू सामना यंगस्टार लक्ष्मीकार वर्षी रणसंग्राम नागा या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जे काही आहे मैदान क्रमांक एक मला त्या ठिकाणी प्रश्न सोडवून घ्या आणि सर्व संघाला विनंती असेल आपण कोऑपरेट करा. जे काही प्लस माइनस असेल त्या ठिकाणी समजून घ्या आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. वेळेला मात्र तेवढा वेळेला मला आपल्या या ठिकाणी जातो कारण नेहमीच रसिक प्रेक्षकांचा विचार करायचा असतो. रसिक प्रेक्षक हे आपल्या सामान्य दृष्टिकोनातून कितकेच महत्वाचे आहे. तिकडे मात्र नितीन मागे अर्थात नितीन मागे या ठिकाणी बाद होतो. मैदान क्रमांक दोनवर मौलिक संघाचा नितीन सुरू करा. प्रत्येक संघाला मित्रांनो यापुढे देखील आम्हाला सहकार्य करा. एक चांगली स्पर्धा आहे अर्थात चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्पर्धा सुरू झाली आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी
रसिक प्रेक्षक अर्थात आम्हाला परंतु बापूर उभे कारण रसिक प्रेक्षकांचा प्रतिसादच तेवढा आहे की आपली गैरसोय कदाचित होत असेल परंतु दिलगिरी व्यक्त करतो कारण रसिक प्रेक्षक चांगल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ह्या कबड्डीचा आनंद लुटताय. अर्थात हे मंडळाचं यश आहे कारण आपण या ठिकाणी गेल्यास्तरीय कबड्डी स्पर्धेचा आनंद देणार स्पर्धा या ठिकाणी भरवली आणि रायगड जिल्ह्यातील अनेक सण या ठिकाणी खेळत आहे म्हणून अनेक रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी स्पर्धा पाहण्यासाठी आहे. कारण आजकाल जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी 55 किंवा 60 किलो त्यानंतर 25 विविध माध्यमातून कबड्डी खेळली मध्ये विभागली गेली मग ती 55 किलो मध्ये विभागली गेली 60 किलो मध्ये विभागली गेली आणि 25 मध्ये विभागली गेली. तर चला मैदान क्रमांक 2 वर धन्यवाद बाहेर गेला गेला अरे गेला बाहेर लागली 2 ची आहे त्यांची अजून पॉइंट पाहिजे होता त्याला काय झाले कॉर्नर लावत नाही मारला.